पाठ 11 मातीची सावली. मातीची सावली. आशय: फरसूची जीवनशैली. फरसूची हरवलेली मातीची सावली. फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन व त्याची श्रद्धा. सारांश. आशय: मुलांनो, तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला वयस्कर माणसे, तुमची आजी आजोबा यांच्या बोलण्यातून तुम्हाला नेहमी त्यांच्या काळातील गोष्टी ऐकायला मिळत असतील. जसे की पूर्वीच्या काळातील जीवनपद्धती, त्या काळातील घरातील वातावरण, गावातील जीवन, एकमेकांशी असलेले नातेसंबंध, अशा अनेक आठवणी वयस्कर लोक आपल्याला सांगत असतात. त्या लोकांचं आजच्या शहरी वातावरणात मन रमत नाही. त्यांना त्यांचे पूर्वीचे जीवन आवडतं. आजकाल आपण शहरात राहत असल्यामुळे आपल्याला त्यांच्या आठवणीतील ग्रामीण जीवन, शेती, निसर्गाशी त्यांचे असलेले नाते हे विशेष असते ते आपल्याला अनुभवता येत नाही व हे नाते समजत नाही. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या जमिनीचा संबंध हा थेट पर्यावरणाशी असतो. जमिनीचे स्वरूप बदलले की त्याचा परिणाम लगेच पर्यावरणावर होतो. तसेच जमिनीचा त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या जीवनाशी, त्यांच्या परंपरेशी व संस्कृतीशी संबंध असतो. जर जमीन बदलली तर सर्वच बदलतं, नष्ट होतं. चला तर मुलांनो, आपण फरसूच्या दृष्टीने त्याच्या हरवलेल्या मातीच्या सावलीची गोष्ट वाचूया. फरसूची जीवनशैली. फरसू हा एक कष्टाळू शेतकरी. तो पारंपरिक समाज जीवन जगणारा असतो. त्याचे पूर्वज जसे जीवन जगत आले तसेच जीवन तो जगत असतो. फरसूचे जमीन, शेती, झाडाझुडपांवर मनापासून प्रेम होते. त्याची जमीन व शेती हेच त्याचे आयुष्य होते. आता त्याचे वय झाले होते. त्याला आताचे शहरी वातावरण अजिबात पसंत नव्हते. चकचकीत ऐषआरामी वातावरणात त्याचे मन रमत नाही. घराच्या पायरीवर बसायचे, फुलापाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची, झाडांवर चढणाऱ्या खारींचे बागडणे न्याहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता. चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे. फरसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पानन पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी. भाताचे पीक झाले की तेथेच वांगी, दुधी यासारख्या भाज्यांचे पीक घेई. फरसू व त्याची बायको पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. शेवटच्या श्वासापर्यंत मातीचीच साकरी करायची. झाडापानांना उघड्यावर टाकायचे नाही हा त्याचा निर्धार होता. त्याचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने, मनूने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा तो तर आधार होता. मात्र त्याच्या भावनेची मुलाला सुनेला कदर नव्हती. सून तर त्याच्यावर डाफरायची. मनूला तर वडिलांचे जुन्या गोष्टींना कवटाळून राहणे, जमीन विकल्याचे दुःख करत बसणे अजिबात पसंत नव्हते. मनूला फरसूची वेदना कळत नव्हती. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटायची. फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली होती. दोन्ही मुलींचे लग्न करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली होती. मनू त्याचा एकटा मुलगा होता. त्याला फरसूने स्वतः चौथी पास असूनही खूप शिकवले. शिक्षणाच्या जोरावर मनूला चांगल्या कंपनीत नोकरी लागली. त्यानंतर मनूची दृष्टीच बदलली. त्याला शेतात काम करायला आवडत नसे ही त्याची नाखुशी फरसूला जाणवली होती. चकचकीत गुळगुळीत स्वरूपाचा बंगला सुखाचा वाटतो. नोकरी करणारा कळत नकळत फक्त स्वतःचा विचार करू लागतो. तसेच मनूचेही झाले. तो फरसूपासून मनाने दूर गेला. फरसूची हरवलेली मातीची सावली. केळ पडली की ती पूर्ण उन्मळून पडते.
जमिनीत रुजलेली सर्व मुळे मातीतून पूर्णपणे बाहेर येतात, म्हणजे ती केळ मुळापासून नष्ट होते. केळीचे पूर्ण बन असेच आडवे झाले तर सगळी बाग उजाड होते. तशा प्रकारे फरसूचा संसार उद्ध्वस्त झाला होता. वाडीत काम चालू होते. हे काम करत असताना फरसूच्या बायको कोसूला पायात तार की खिळा लागण्याचे निमित्त होऊन आठवड्याभरात मरण पावली. फरसूच्या मते ज्या मातीने त्याचा संसार फुलवला होता त्या मातीलाच उजाड केल्यामुळे कोसू मरण पावली. पूर्वजांनी ही जमीन मिळवली, काबाड कष्ट करून उभी केलेली संपत्ती आपण विकली याचेच फरसूला दुःख वाटत होते. फरसूला सारखं वाटत होतं की या जमिनीवरून ट्रॅक्टर फिरला, पूर्ण बाग मातीत मिळाली. मोठे मोठे खड्डे खणले गेले तेव्हा या मातीला काय वाटलं असेल? या मातीशी नाळ तोडून माणूस पण कसं काय राहील? आपले पाय जोवर या मातीवर असतात तोपर्यंतच आपण माणूस असतो. आपल्या मुलानेच या मातीशी नातं ठेवलं नाही, बापाशी नातं तोडून टाकलं. फरसूच्या मते सिमेंट, दगड, धोंड्यांशी कधी माणसाचं नातं जुळणार आहे का? मनात हे सगळे विचार चालू असताना शेजारी राहणारा त्याचा मित्र आबू तिकडे आला. त्याला फरसूच्या एवढ्या रात्री घराबाहेर असण्याचे आश्चर्य वाटले. फरसूने आबूला त्याच्या मनात चालत असलेली तगमग बोलून दाखवली. पूर्वजांची जमीन विकण्याचा झालेला पश्चाताप तो आबूजवळ बोलून दाखवतो. आबू फरसूची समजूत काढतो. अशी जमीन अनेकांनी विकली आहे, त्यात चुकीचे असे काहीच नाही. मिळालेल्या पैशातून त्याचे व मनूचे संपूर्ण जीवन समृद्ध होणार होते. यामुळे फरसूने निराश व दुःखी राहू नये असे आबू सांगतो. आबूचे हे असे बोलणे फरसूला पटले नाही. तो आबूकडे पाठ फिरवून निघून जाण्यासाठी वळला. जाताना तो म्हणाला की आपल्या मालकीची जमीन असेल तरच आपण स्थिर असतो, आपल्या जीवनाला अर्थ असतो. जर जमीन नसेल तर आपल्याला कोणताही आधार नसतो. आपण जमीन विकल्यामुळे आपण आपल्या नातवंडांचा पतवंडांचा आधार काढून घेतला, हीच खंत फरसूला सारखी जाणवते. अबू फरसूला समजावतो, त्याला आजच्या नवीन पिढीचे विचार सांगतो व या पिढीच्या विचारांना आपण समजून घेतले पाहिजे असं सांगतो. आबू निघून गेल्यावरही फरसूचे विचार थांबत नाहीत. त्याच्या 1.5 एकराच्या जागेत जी इमारत उभी राहत होती ती त्याला अक्राळ विक्राळ राक्षसासारखी वाटली. त्या इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जमिनीवर पसरली आहे. जणू काही त्या सावलीने त्याची जमीन, त्याचे संपूर्ण जीवन गिळंकृत केले आहे. हीच इमारतीची काळी सावली म्हणजेच त्याच्या मातीची सावली आहे असा त्याला भास होतो. फरसू याच विचाराने व्याकुळ होतो. फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन व त्याची श्रद्धा. फरसूच्या घरासमोरील चिंचेच्या झाडाचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या मते तो पाला म्हणजे खत होत. तो सर्व पाने जमा करून त्याचे खत बनवून शेतात टाकायचा. या नैसर्गिक खतामुळे त्याला कधीही विकत खत आणायची गरज लागली नाही. फरसूने कष्टाने त्याची जमीन काळी कसदार बनवली होती. पावसाळ्यात फरसूचे भातशेत हिरवेगार दिसायचे. पिकल्यानंतर ते भात झळाळणाऱ्या सोन्यासारखे दिसायचे. त्या मानाने इतरांचे शेत पिकत नसे. भाताचे पीक झाल्यावर फरसू तिथे वांगी, कारली, दुधी वगैरे भाज्यांचीही पिके घ्यायचा. फरसू व त्याच्या घरचे शेतात भरपूर कष्ट करत असत. फरसूच्या विहिरीला वैशाखातही भरपूर पाणी असायचे. गावात जेव्हा दुष्काळ झाला तेव्हा सगळ्या विहिरी कोरड्या होत्या, पण फरसूच्या विहिरीला भरपूर पाणी होते. फरसूच्या मते ती सर्व पुण्याई बापजाद्यांची आहे. त्यांनी कधीही दुसऱ्यांचे नुकसान केले नाही. पुण्याई कमावली, त्यांच्या पुण्याईचा फायदा फरसूला झाला होता. फरसूची जमीन 1.5 एकराची होती. त्या जमिनीवरच त्याने त्याच्या 3ही मुलींची लग्न थाटामाटात भरपूर सोनं देऊन केले होते. मुलाला शिकवले.
वाक्प्रचार व त्याचे अर्थ, खोड घालणे, संकटे निर्माण करणे, उघड्यावर टाकणे, जबाबदारी झटकणे, टाकली चालणे, बडबड करणे, मेणवात विझून जाणे, मरण पावणे, नाळ तुटणे, संबंध न राहणे, विचार सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. या पाठात जी कथा आहे त्यात आधुनिक जीवनाचा प्रभाव वाढल्यामुळे ग्रामीण जीवन, शेती यावर आधारित ग्रामीण जीवन पद्धतीवर कसा परिणाम होत आहे याचे सुंदर चित्रण लेखकाने केले आहे. परंपरागत जीवन जगत आल्यामुळे आधुनिक जीवनशैलीमध्ये घुसमट होणाऱ्या ग्रामीण व्यक्तींचे फरसू नेतृत्व करतो. त्याच्या मनातील वेदना व घुसमट अतिशय मार्मिक पद्धतीने लेखकाने मांडली आहे. सारांश: मुलांनो, तुम्ही या धड्यातली फरसूची गोष्ट वाचली. फरसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. मातीत कष्ट करणे हे पूर्वजांपासून असलेले काम तो करत होता. त्याच्या मते हेच खरे जीवन व यातच तो सुख मानत होता. मातीशी नाते असण्यातच माणूस पण असते अशी त्याची श्रद्धा होती. याउलट त्याचा मुलगा मनू, मनू हा आजच्या तरुण पिढीचे नेतृत्व करणारा आहे, आधुनिक विचार करणारा आहे, काळानुसार बदलले पाहिजे असा त्याचा विचार आहे. परंतु मनूला आपल्या वडिलांची फरसूची मनस्थिती कळत नाही. वडील ज्या वातावरणात वाढले त्या विचारांना सहज बदलता येणार नाही हे त्याला कळत नाही. वडिलांच्या विचारांना हळूहळू बदलण्याचा प्रयत्न न करताच मनू व त्याची बायको फरसूकडे दुर्लक्ष करू लागतात. मनू व फरसू दोघेही स्वतःच्या विचारांवर अडून राहिले. त्यांच्या नात्यात कटुता आली. फरसूने या झालेल्या बदलाला, त्याच्या बायकोच्या मरण पावण्याला, वडील मुलाच्या नात्यात आलेल्या दुराव्याला पूर्वजांचे, मातीचे शाप आहेत असाच समज करून घेतला आहे. मुलांनो, फरसूने या धड्यातून आपल्याला एक असाच संदेश दिला आहे. फरसूच्या मते मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार. खरंच आहे, माणूस स्वतःच्या इच्छा आकांक्षांसाठी जगतो. तसेच त्यांना इतर माणसांबद्दल आपुलकी, प्रेम वाटते हा बंधुभाव आहे. जर ही आपुलकी, प्रेम नष्ट झाले तर बंधुभाव राहत नाही, माणूस पण नष्ट होते. आज शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आपल्याला नैसर्गिक गोष्टींपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षक वाटतात. शहरात आपल्या अंगाला माती लागण्याचा प्रश्नच नसतो, कारण सिमेंट, काँक्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपण ती माती झाकून टाकली आहे. झाडे पाने दिसेनाशी झाली आहेत. नदी नाले, झाडे वेली पाहण्यासाठी, चांदणे अनुभवण्यासाठी आपल्याला सहली काढाव्या लागतात. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. यामुळेच आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. आपल्यातील बंधुभाव नष्ट होत आहे. म्हणूनच आपण निसर्गाची नासधूस न करता त्याचा सांभाळ केला पाहिजे. आपली संस्कृती, आपले संस्कार याचे जतन केले पाहिजे. माणसांचा आदर केला पाहिजे. एका वाक्यात उत्तरे द्या. एक, चिंचेच्या झाडाची सावली कोणासारखी घरावर असायची? दोन, फरसूचा फावल्या वेळेचा उद्योग काय होता? तीन, फरसूची जमीन किती एकर होती? चार, फरसूच्या मते कोणते खत होते? पाच, फरसूच्या मुलाने, मनूने बंगल्यासमोर कशाची बाग फुलवली होती? सहा, फरसूचा मित्र कोण होता? गाळलेल्या जागा भरा. एक, आपली खरभरीत बोटं त्याने डॅश फिरवली. दोन, नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं. तीन, कोणत्या कामात डॅश घटला ते तुमच्या नशिबी डॅश झाल्याशिवाय रेल का? चार, हातपाय चालतील तोवर ह्या डॅश चाकरी करायची. पाच, डॅश तिचा बाजार मांडला. मुक्त प्रश्न: मुलांनो, तुम्ही हा धडा वाचला आहे. या धड्यात जसे फरसू ग्रामीण जीवन जगणारा आहे आणि त्याचा मुलगा मनू हा आधुनिक जीवन जगण्यातच आपले सुख आहे
असं मानतो. मुलांनो, तुमच्या मते खरंच ग्रामीण जीवन मागास आहे का आणि आधुनिक जीवन खरंच सुखकारक आहे का? तुम्ही तुमच्या शब्दात तुमचे मत लिहा. पुष्टीधन खालील संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्या.